गुड मॉर्निंग सर। आवाज आहे तो ना? सर येतो। ओके, चालू करूयात. आपण जवळपास 10 मिनिटं झालेत लिंक टाकून, फक्त 35 जण जॉईन झालेत. आपण कुठं होतो परवा? आपल्या हे चाल बहुतेक दुसऱ्या लेक्चरच्या दुसऱ्या प्रकरणाच्या आपल्या ह्या चालू होत्या. जी राहिली होती मला उद्या देतो म्हणली होती ती चालू करा. दुसऱ्या प्रकरणाचे पाठ द्यायचे राहिलेले विद्यार्थी कोण कोण आहेत? हॅलो, आवाज येतोय का? येतो सर। कोण कोण राहिलंय पाठ करायचं? ज्यांचं पाठ आहे त्यांनी थांबायचं, बाकीच्यांनी लेफ्ट व्हायचं लगेच. ज्यांचं पाठ नाही ना त्यांनी लेफ्ट व्हायचं. मी मागं लागत बसणार नाही आता. मी रोज तेच तेच करत बसले माझा वेळ जातो यात. फालतू विनाकारण टाइमपास होतो माझा. कोण कोण राहिलं होतं रे? ऋषी, सांगितलंय मी. अजून कोण राहिले? बहुतेक शेखर होता, मोहित होता, अजून कोण मला नाही आठवत नावं. ठीक आहे, तुमच्यातलं कोण घेणार आहे का? ज्यांचे झाले का रिव्हिजन म्हणून कोण घेणार आहे का? सर मी घेऊ का? हाँ 17 118, प्रातिपदिक अर्थ लिंग परिणाम वचन मात्रे प्रथमा नियतोपस्थितिकः प्रातिपदिकार्थः मात्रशब्दस्य प्रत्येकं योगः प्रातिपदिकार्थमात्रे लिङ्गमात्राद्यधिके परिणाममात्रे संख्यामात्रे च प्रथमा स्यात्. प्रातिपदिकार्थमात्रे उच्चैः निच्चैः कृष्णः श्रीः म्यानं लिङ्गमात्रे तटः तटी तटं परिमाणमात्रे द्रोणो व्रीहिः वचनं संख्या एकः द्वौ बहवः. सूत्र 119 संबोधने च प्रथमा स्यात् हे राम. सूत्र 120 कर्तुरीप्सितम् कर्म कर्तुः क्रियया आप्तुम् इष्टतमं कारकं कर्मसंज्ञं स्यात्. सूत्र 121 कर्मणि द्वितीया अनुक्ते कर्मणि द्वितीया स्यात्. सूत्र 122 अकथितं च अपादानादि विशेषैः अविवक्षितं कारकं कर्मसंज्ञं स्यात्. सूत्र 123 स्वतंत्रकर्ता क्रियायां स्वातंत्र्येण विवक्षितः अर्थः कर्ता स्यात्. ठीक आहे, अजून कोण? सर मी घेऊ. हाँ सूत्र 118 प्रतिपदिकार्थ लिंग परिणाम वचन मात्र प्रथमा वृत्ति नियतो परिस्थिति कह प्रतिपादिकार्थ मात्र शब्दस्य प्रत्येक प्रत्येक योग प्रतिपादिकार्थ मात्रे लिंग मात्राधिक्ये परिणाम मात्रे संख्या मात्रे च प्रथमा स्यात् प्रतिपदिकार्थ मात्रे उच्चेह निच्चेह कृष्ण श्री ज्ञानम लिंग मात्रे तट तटी तटम परिणाम मात्रे द्रोणो व्रीहि वचन संख्या एक द्विहि बह्यो. चित्र 119 संबोधने च वृत्ति प्रथमा स्यात् हे राम. सूत्र 120 कर्तुरी कर्तुरी स्थितम कर्म वृत्ति
कर्तु क्रियया अपृतम इष्टम कारक कर्म संज्ञा स्यात्। सूत्र 121 कर्मणि द्वितीया वृत्ति अनुक्ते कर्मणि द्वितीया स्यात्। सूत्र 122 अकंठित वृत्ति अपादानित विशेष अविक्षित कारक कर्म संज्ञा स्यात्। सूत्र 123 स्वतंत्र कर्ता वृत्ति क्रियाया स्वतंत्रेन विवक्षित अर्थ कर्ता स्यात्। सूत्र 124 साधकतम करणम वृत्ति क्रियासिद्धो प्रकष्टोकार करण संज्ञा स्यात्। सूत्र 125 कर्तुर करण योत्तृतीया वृत्ति अनभिहिते कर्तरी करण च तृतीया स्यात्। बर अजून सर मी घेतो. हा 118 प्रतिपदिकार्थ लिंग परिमाण वचन मात्र प्रथमा वृत्ति नियत उपस्थिति कह प्रतिपदिकार्थ मात्र शब्द से प्रत्येक योग प्रतिपदिकार्थ मात्र लिंग मात्र मात्राध्याधिके परिमाण मात्र संख्या मात्र प्रथमा सत प्रतिपदिकार्थ मात्रे उच्चै निचे कृष्ण श्री ज्ञानम लिंग मात्रे तट तटी तटम परिमाण मात्रे द्रोणुव्रीही वचन संख्या एक दो बहव. सूत्र 119 संबोधनेच प्रथमास्यात हे राम. 120 कर्तुरी स्थिततम कर्म वृत्ति कर्तुक्रिय क्रियया आप्तुम इष्टतम कारकम कर्तसंज्ञम स्यात. 121 कर्मणि द्वितीया अनुक्ते कर्मणि द्वितीया स्यात. 122 अकथितम च अपादानादि विशेषे अविवक्षितम कारकम कर्म संज्ञम स्यात. दुयाच पच दंडरुदी प्रच्छी चिब्रु शासजी मथ मुशाम कर्मयुक स्याद अकथितम तथा स्यानी कृष्वहाम. 123 स्वतंत्र करता क्रियायाम स्वातंत्र्येन विवक्षित अर्थ करता स्यात. 124 साधकतम करणम क्रियासिद्धौ प्रकृष्टो प्रकारकम करण संज्ञम स्यात. सूत्र 125 कर्तुकरण योत्तृतीया वृत्ती अनभिहिते कर्तरी करणीच तृतीया स्यात. रामेन बाणेन हतो वाली. पर अजून सर मी सांगू. हा सूत्र नंबर 118 प्रतिपादिकार्थिंग परिणाम वचन मात्रे प्रथमा वृत्ति नियतोपस्थितिकः प्रतिपदिकार्थः मात्र शब्दस्य प्रत्यगम योगः प्रतिपदिकार्थ मात्रे लिंग मात्रे लिंग मात्राधिके परिणाम मात्रे संख्या मात्रे च प्रथमा स्यात्. प्रतिपादिकार्थ मात्रे उच्चे ही निच्चे ही कृष्ण हा ज्ञानम लिंग मात्रे तट ती तटम परिणाम मात्रे द्रोणो विही वचनम संख्या एकहा द्वौ बहवहा. सूत्र नंबर 119 संबोधने च वृत्ति प्रथमा स्यात हे राम. 121 कर्तु इप्सिततम कर्म कर्तु क्रिया अप्तुम इष्टतम कर्म कर्म संज्ञा स्यात. सूत्र नंबर 121 कर्मणि द्वितीया अनुक्ते कर्माणि द्वितीया स्यात. सूत्र नंबर 122 अकथितम च वृत्ति अपादान विशेष ही अविवक्षितम कारकम कर्म संज्ञा स्यात. दुल्याच पच दंड रुदी प्रच्ची ची ब्रु शास जी मथ मुशाम कर्मयुक स्याद अखतितम तथा सात्री अह कुष्वहाम. सूत्र नंबर 123 स्वतंत्र करता क्रियायाम स्वातंत्र्येण विवक्षितः अर्थ करता स्यात. सूत्र नंबर 124 सातकतम करणम वृत्ति क्रियासिद्धी प्रकृष्टोपकारकम करणम संज्ञा स्यात. सूत्र नंबर 125 कर्तुकरण
करतो करण्यो हो तृतीया वृत्ती अनभिहिते कर्तारी करणेच तृतीया स्यात। बर अजून मी म्हणते सर हा प्रतिपादित अर्थ लिंग परिणाम मध्ये प्रथमा नियतो पस्तितिकः प्रतिपादिकार्थ मात्र शब्दस्य प्रत्येकं योगः प्रतिपादिकार्थ मात्रे लिंग मात्र द्याधिके परिणाम मात्रे संख्या मात्रे च प्रथमा स्यात्। प्रतिपादिकार्थ मात्रे उच्चे नीचे कृष्ण श्री ज्ञानम लिंग मात्रे तट तटी तटम परिणाम मात्रे द्रोणो विहि वचनम संख्या एकः दो बहव संबोधने च प्रथमा स्यात् हे राम कस्तुरीनिष्टतम कर्म कर्तुम क्रियया आप्तुम इष्टतम कारकम कर्म सज्ञ स्यात् कर्मणि द्वितीया अनुक्त कर्मणि द्वितीया स्यात् अकथितम च आपादानादि विशेषे अवीक्षितम कारकम कर्म सज्ञम स्यात् द्वयाच्च पच दंड रुधि प्रचि चिब्रु शासजी मथ मुषाम कर्मयुक साध अकथितम तथा स्नाज्ञी रुपृष्वहाम स्वतंत्र करता क्रियायाम स्वतंत्रेन विविक्षित अर्थ करता स्यात् साधकतम करणम क्रियासिद्धो प्रकृष्टो कारकम करणम स्यात्। बर पुढे अजून जे राहिलेले ती घ्या की ज्यांचं झालंय ती घेतात बरोबर आहे पण ज्यांचं राहिलंय परवा द्यायचे पाठ ते जरा घ्या पटपट। कोण कोण राहिले बघा मला काय सूत्र पुढे पळवत नाही आला मला काय प्रॉब्लेम नाहीये मी एका दिवशी 10-10 सूत्र घेऊन संपवू शकतोय सगळं ते तुम्हाला यायला पाहिजे ना पाठीमागच तुम्ही वृत्तीच पाठ करत नाहीये ज्यांचे झालेत ते डबल डबल वेळा घ्यायला लागल्यात आणि आपण एकदा पण घेत नाही नवीन आलेली मुलं पण आता पाठ करून सांगा लागलीत आणि आपण अजून कशातच नाही हे जरा तर काहीतरी वाटलं पाहिजे मनाला आपल्या रोज सर सांगतायत पाठ करा लहान आहे का आपण कोण कोण राहिलंय बघा जरा घ्या पटपट ठीक आहे अजून कोण घेणार आहे का सर मी घेऊ का पुढचा हा सूत्र 124 वृत्ती क्रियासिद्ध प्रकृष्टो प्रकृष्टोपकारकम करणसंज्ञम स्यात्। सूत्र 125 वृत्ती अनभिहिते कर्तरी करणे चतुर्थया स्यात् रामेण बाणेन हतोवली। सूत्र 126 वृत्ती दानस्य कर्पणा यम अभिप्रैती सह संप्रदान संज्ञा स्यात्। सूत्र 127 विप्रायगाम ददाती। बर अजून पुढे हॅलो हा हा सर 127 चतुर्थी संप्रदाने अभिप्राय वैष्णव का एक एक हा हा सर 127 अभिप्राय गाददाती सूत्र क्रमांक 128 नमः स्वस्ति स्वाहा स्वाध्या अल वशट योगात च ये वीर योगे चतुर्थी 129 ध्रुवम उपाय उपादानम उपायः विश्लेषः तस्मिन् साध्ये यदा ध्रुवम अवधिभूतः कारक तदा उपादान स्यात्। 130 ग्रामाद आयाति दवातो अश्वात पठति इत्यादि। 131 कारक प्रतिपादिकार्थ व्यक्तिरिक्त स्वस्वाभिभाव स्वस्वाभिभाव संबंध शेष तत्र षष्ठी राज्ञ पुरुष कर्मादि नाम अपि संबंध मात्र विवक्षाय षष्ठी एव सतांगतम
शर्षी जानिते मधु स्मरित मातु स्मरित एदोकस्य उपकुरुते भजे शंभो चरणायो। बर अजून हॅलो सर, हाँ पुढच्या दोन घेऊ का? हाँ साधगतमं करणं क्रियासिद्धौ प्रकृष्टोपकारकं करणसंज्ञं स्यात्। सूत्र 125 कर्तुकरणयोः तृतीया अनभिहिते कर्तरी करणेच तृतीया स्यात्। रामेण बाणेन हतो वाली। बर अजून हाँ सर मी घेऊ काय? हाँ अमित अमित राज। हाँ ओके। सूत्र 123 स्वतंत्र करता क्रियायाम स्वातंत्रेन विविक्षित अर्थ करता सत्। सूत्र 124 साधकतम करणम क्रियासिद्ध प्रकुष्टोपकारक कारण सत्। सूत्र 125 कर्तुकर्ण यो स्तुतिया अभिहिरिते कर्तरी करणेच तृतीया त्यात रामेन बाणेन हतो वाली। सूत्र 126 कर्मणा यम भी प्रत्यस्त संप्रदानम दानस्य कर्मणा यम अभिप्रति संप्रदान संज्ञा सत। अवंतिका। हाँ सर, सूत्र 124 क्रियाय सिद्धि प्रकोष्ठ कारक कारण संज्ञा स्यात। 125 अनभिहिते कर्तुरी करण्याच्या तृतीया स्यात। रामेन बाणेन हतो वाली। सूत्र 126 दानस्य कर्मणा यम अभिप्रियती सह संप्रदान संज्ञा स्यात। सूत्र 127 विप्राय ग दधाते। बर गदाती का गाम दाती है गाम दाती मगाशी पण कोणत्या सूत्रात चुकलं होतं बघा वृत्ती बहुतेक वैष्णव। यस सर। गा दाती किंवा ग दाती नाही आहे गाम दाती आहे ते। ओके सर। हा अजून कोण घेतय आवरा? हे बघा काय आहे आपण आता संधी प्रकरणातली 60 सूत्र आपली झालेली आहेत परवाच्या लेक्चरला। पुढची सूत्र मी जर घेत गेलो तर पाठीमागचं तुम्हाला काही येणार नाही हे मला पण माहिती आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे की आमचं पाठ नसलं तर आम्हाला काही येणार नाही म्हणून मी पाठीमागं लागून माझा तास वाया घालवून मी घेत बसतोय। पाठ नाही हे रिझन नाही ना बरोबर योग्य। आता तुम्ही म्हणजे रिस्पॉन्सिबल पर्सन वुड बी रिस्पॉन्सिबल पर्सन होणार आहात तुम्ही। आता जरी तुम्ही कॉलेजला असलं तरी पुढे जाऊन समाज तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघणार आहे। तुम्ही आता अभ्यासात जर असं करत असाल तर काय उपयोग त्याचा? चला पुढं आवरा पटपट। अजून कोण राहिले बघा? कोण बर श्वेता श्वेता आहे का? भावेश। हॅलो सर घेऊगा। हा सूत्र नंबर 123 क्रियाय स्वतंत्रेन विवक्षित अर्थ करता स्वयात। सूत्र नंबर 124 क्रिया सिद्धो प्रकृष्ट उपकारक कारण शोधण्यास व्यर्थ। सूत्र नंबर 125 अनभिहिते कर्तरी करण्याचे तृतीया स्वयात। रामेन बाणेन हतोवली। सूत्र नंबर 126 दानस्य कर्मणा यम अभिप्रेती सह संप्रदान शोधण्यास व्यर्थ। सूत्र नंबर 127 विप्राय गाम दादाती। बरोबर अजून मयूर घेऊ का सर? हा सूत्र 108 पासून घेतो। हा प्रतिपादिकार्थ लिंग परिणाम वचन मात्रे प्रथमा नियतो उपस्थिती प्रतिपादिकार्थ
मात्र शब्दस्य प्रत्यकम योगः प्रतिपादिकार्थ मात्रे लिंगम मात्र अधिके परिणाम मात्रे संख्या मात्रे च प्रथम स्यात् प्रतिपादिकार्थ मात्रे उच्चे नीचे कृष्ण श्री ज्ञानम लिंग मात्रे तटी तटम परिणाम मात्रे द्रोणव्रीही वचन संख्या एक दो बहु सूत्र 119 संबोधन प्रथमा स्यात हे राम सूत्र 120 कर्तुरी सिततम कर्म कर्तु क्रियया अपृष्टम इष्टितम कारकम कर्म संज्ञा स्यात कर्मणि द्वितीया वृत्ति अनुक्ते कर्मणि द्वितीया स्यात झालं एवढंच पाठ केलंय हो सर पुढचं उद्या पाठ करा पवन हॅलो सर हा म्हणलंय सर मी काल नाक आजारी असल्या काय बोलाय बर ठीक आहे पुढं अजून कोण जणार होतं सत्यजित झालंय का तुझं सौरभ झालंय सर सौरभ शेखर तन्वीर ठीक आहे मी स्क्रीन शेअर करतो एकच मिनिट पुढे आपण बघूयात मी काल परवा दिवशी एक हे पाठवलं होतं तुम्हाला श्लोक पाठवलं होतं आणि त्यात विभक्ती कोणत्या त्या ओळखाणी मला पाठवा म्हणून सांगितलं होतं फक्त दोन तीन जणांचं आले त्यात फक्त साक्षी एक आहे अजून कोण आहे अजून एक दोन जण कोणतरी आहेत तीन जणांचा एक तीन जणांचा आले फक्त माझ्याकडं बाकीच्यांना मेसेज मिळाला नाही का तुमच्या व्हॉट्सअपला आला नाही का काय झालंय हॅलो आवाज येतोय ना हो सर हॅलो अरे मी काहीतरी विचारलंय कोणाला तुम्हाला अभ्यास मिळाला नाही की व्हॉट्सअपवर मेसेज पडला नाही की काय झालं बहुतेक तीन जणांनीच पाठवलंय मला आता आठवत नाही नक्की ठीक आहे सूत्र क्रमांक 61 आज दोन सूत्र बघूया जास्त नको बघायला कारण फारच पडत म्हणजे पडायला गेलं आपण पुढे चाललोय याच्याऐवजी तुम्ही काही उदाहरणं स्वतः सोडवा मी शब्द देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या तुमच्या मनाचे शब्द जसं परवा मी चार शब्द दिले होते जसं मी परवा चार शब्द दिले होते ते पण फक्त 10-12 जणांनी करून पाठवलेत आणि आहेत सगळ्यांच्या बरोबर आहेत जे 10-12 जणांनी पाठवले त्यांनी फक्त त्यांनी त्यामध्ये ना सूत्र शब्द फोड केली आहे टेबल व्यवस्थित मांडले पण तुम्ही पुढे सूत्र एक्सप्लेन करणं सूत्र सांगणं गरजेचं आहे ना कुठल्या सूत्रानुसार तिथं तो चेंज झाला बदल झालाय मी कोणाला तरी सांगितलं होतं की सूत्र लिहा म्हणून मराठीत मेसेज टाईप करून पाठवा नाव नाही आठवत तर त्यांना सांगितलं की तिथं सूत्राचं सूत्र आलं पाहिजे तिथं तुम्ही कुठल्या सूत्रानुसार ह्यात बदल केला त
तर ते एक्सप्लेनेशन तुम्ही तिथं देणं गरजेचं आहे. बाकी सगळ्यांच्या स्टेप्स बरोबर आहेत, सगळ्यांचं चेक केलं, सगळ्यांच्या स्टेप्स बरोबर आहेत. फक्त 10 ते 12 जणांनी पाठवले, त्यांची नावं मी सांगितली असती, पण आता तर हे स्क्रीन शेअर केल्यामुळे दिसणार सगळं. त्यामुळे मी काय नावं सांगत नाही, पण बघा म्हणजे परवाचा पण मी सांगितल्यानंतर तुम्ही किती काय म्हणतात त्याला थोरवली तो अभ्यास केला पाहिजे, तो किती करताय, तुम्हाला समजतंय की नाही. मुळात इथनं सुरुवात आहे. हॅलो, आवाज येतोय ना माझा? येतो सर. कारण मी होमवर्क दिल्यानंतर काहीतरी दिलेलं असतं, होमवर्क असं नाही, तो टेक 2 मिनिटाचं काम असते फक्त. ते एकदा तुम्ही केलं की तुमच्या ते लक्षात राहावं ह्या दृष्टीनं काहीतरी ते दिलेलं असतं, ते तुम्ही करावा अशी माझी अपेक्षा असते. पण तुम्हाला कळलेलं आहे की नाही हे माहिती नाही, म्हणून मग पुढे पळवत जास्त जात नाही. मग जसं होईल तसं आपण टिकी टिकी लाईक कासवाच्या गतीनं आपण जाऊयात. जोपर्यंत तुम्हाला येणार नाही तोपर्यंत मला ते सॅटिस्फॅक्शन होणार नाही की माझ्या मुलांना येतंय सगळं शिकवलेलं समजतंय. सो त्यामुळं जो 5 तास स्पीड आहे तो कमी करतो, तो आज 2 वर घेऊयात आणि आपण आजचं लेक्चर फिनिश करूयात. सो बघा, स्क्रीन दिसतेय ना सगळ्यांना? आदित्य, स्क्रीन दिसते का रे? दिसते सर. ओके. सूत्र क्रमांक 61, अचो रहाभ्याम द्वे, अचह रहाभ्याम द्वे. वृत्ती काय सांगते? अंचह पराभ्याम रेफ हकाराभ्याम परस्य यरह द्वे वास्तह गौर्यह गौर्य. अर्थ काय सांगतो की अच प्रत्याहारातील वर्णाच्या पुढे असणाऱ्या रेफ आणि हकार यांच्या नंतरच्या यर प्रत्याहारातील वर्णाचे विकल्पाने द्वित्व होते. आपण पाठीमाग एक सूत्र बघितलं होतं की त्यामध्ये पण सांगितलं की डबल लेटर करतात ते द्वित्व होतं. कुठल्या सूत्रात बघितलंय कोण सांगू शकेल? अगदी सुरुवातीला बघितलंय, लेटर डबल होत. उदाहरण मी सांगतो कुठल्या उदाहरणात बघितलं, पण सुद्ध्युपास्य ह्या उदाहरणात बघितलंय. सूत्र कुठलं मला आठवून सांगा लेक्चर संपेपर्यंत. जलम जस जशी मध्ये होत का द्वित्व? द्वित्व होतं, लेटर डबल होतं. शुद्ध्युपास्य मध्ये आपण बघितलंय, बघा मी उदाहरण सांगू शकतो पण सूत्र नाही सांगू शकत कुठलं होतं ते. सर नक्की अनचेच आहे? हो, अनचेच आहे. नाही सर, आलो अंतस्य. बघा आता कुठलं सूत्र आहे मला लेक्चर सांगते सर. बघा त्यामध्ये कसं आपल्याला लेटर डबल करायचं हे सांगितलं होतं. सो त्याच पद्धतीने इथं पण सांगितलेलं आहे की अचो रहाभ्याम द्वे, अचह रहाभ्याम द्वे ह्या सूत्रानुसार वृत्ती काय सांगते की अंचह पराभ्याम रेफह हकाराभ्याम परस्य यरह द्वे वास्तह गौर्यह गौर्य. अच प्रत्याहारातील वर्णाच्या पुढे असणाऱ्या रेफ आणि हकार यांच्या नंतर यर प्रत्याहारातील वर्णाचे विकल्पाने द्वित्व होते. उदाहरणार्थ गौर्य, यर मध्ये कुठले वर्ण येतील, यर प्रत्याहारामध्ये कुठले वर्ण येतील, कोण सांगेल? यवर ल यमंगणन जब गडद जब गडद खफ चटत 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 कप शशसर. शशस र नाही येणार ना तिथं? हा सर, ते चुकून गेलं. बघा विकल्पाने द्वित्व होतो, विकल्प जे होतो झाला तर होतो पण नाही तर नाही पण असं सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ त्यांनी इथे एक एक्झाम्पल गौर्य हे दिलेलं आहे आणि गौरी अधिक. सो
गौरी शब्दाची त्यांनी फोड कशी केली आहे की ग अधिक औ अधिक र अधिक ई अधिक औ. ई च य केलं त्यांनी इकोयण अची प्रमाणे. इकोयण अची प्रमाणे काय होतं की शब्दाची वर्णाची जागा बदलते किंवा वर्ण लेटर लेटरला लेटर ते बदलतं म्हणून ई च य झालं. मग ग अधिक ओ औ. औ हा काय आहे? ग नंतर आलेला औ काय आहे? स्क्रीन तुम्हाला दिसते त्यामुळे तुम्ही सांगू शकता. ग अधिक औ हा औ पहिला औ काय आहे? हा अच प्रत्याहारातला आहे. त्यानंतर येणारा र हा रेफ म्हणजे रकार आहे बरोबर. त्यानंतर येणारा य हा यर प्रत्याहारातला आहे आणि परत त्यानंतर काय आलंय की औ आलेला आहे. मग आपल्याला काय सांगितलंय की रेफ आणि हकार यांच्यानंतर जर यर प्रत्याहारातला वर्ण कुठला पण यर प्रत्याहारातला वर्ण आला की त्याचं द्वित्व करा म्हणजे डबल लेटर करा. म्हणून यरच य जो आहे त्याचं द्वित्व होतो अचोराभ्याम द्वे या सूत्रानुसार. म्हणून ग अधिक औ अधिक र अधिक य अधिक य अधिक औ म्हणून गौर्यौ नावाचं हे एक्झाम्पल किंवा हे उदाहरण किंवा हा शब्द आपल्याला इथे तयार झालेला मिळेल. लक्षात येत आहे का? वैभव वैभव शिंदे होते. हा वैभव. हा सर. तुझ्या लक्षात येत आहे का रे? हो थोडं थोडं येते सर. हा कारण आता तू डायरेक्ट तिसऱ्या म्हणजे काय तिसऱ्या चॅप्टर मध्ये ते पण निम्म झाल्यानंतर जॉईन झालास. थोडं समजायला तुला वेळ जाईल पण काय प्रॉब्लेम असेल तर विचारू शकतोस तू की समजलं नसेल तर. कारण बाकीच्यांना आता सवय झाली आहे पटपट पुढे जायची त्यामुळं. आणि थोडं तू पण आता ते वृत्ती वगैरे पाठांतराला तुला मिळालं असेल सामान म्हणजे ते टीचिंग जे जे सामान लागणार आहे ते मिळालंय का तुला? बुक आणि बाकीचं सगळं मिळालंय का? सर पीडीएफ मिळाले. हा पीडीएफ मिळाला. हा पीडीएफ आता दोन्ही डाऊनलोड करून घे इंग्लिश आणि मराठीमध्ये. सध्या त्या वापर आणि पुस्तकाचं नाव तुला मुलांकडून मिळून जाईल. मुलं सांगतील तुला आणि कसं पाठांतर करायचं हे पण विचार. मुलांना नाही समजलं तर मला विचार, फोन करून मी तुला सांगतो काय पाठ करायचं. आणि थोडा तर तू स्पीड घ्यावा लागेल तुला कारण हे प्रकरण संधी प्रकरण खूप मोठं आहे. अजून यानंतर जवळपास 40-50 सूत्र आहेत. हे प्रकरण संपेपर्यंत तू या प्रकरणावर यावं ही अपेक्षा आहे. हा त्यामुळं तुला काय अडचण आली काय प्रॉब्लेम आला तर मुलांना कुठला पण विचारत जा. मोस्टली सगळ्या मुलांना फोन कर की ते कधी फ्री असतील तर त्यांना मेसेज करून फोन करत जाते तुला मदत करते काय अडचण आली. ठीक आहे चला पुढे बघूयात. सूत्र क्रमांक 62 वृत्यक वृत्ती अधिक अकह. वृत्यक नावाचं सूत्र आहे. वृत्ती काय सांगते की ऋती परे पदांत अकह प्राग्द प्रवग्धवा ब्रह्मा ऋषी ब्रह्मऋषी पदांता किम आश्चर्यत. ह्रस्व रुकाराच्या पुढे ह्रस्व रुकार पुढे असताना पदांती असणारे अक प्रत्याहारातील स्वर विकल्पाने ह्रस्व होतो व तो ह्रस्व कायम राहतो. आता अक प्रत्याहारामध्ये कोणकोणते स्वर येतील किंवा वर्ण येतील? अ इ उ रुर लु. अ इ उ रु आणि रु ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ह्रस्व रुकार आपण रुचे दोन प्रकार बघितले. र दोन प्रकारात येतात एक ह्रस्व आणि एक दीर्घ आहे. तर त्यातला ह्रस्व रुकार जर पुढा असेल की ब्रह्मा ऋषी आता इथं ब्रह्मर्षी हे दोन त्यांनी एक्झाम्पल म्हणून आपल्याला दिलेले आहेत. तर काय सांगतं की ह्रस्व रुकारात जर
पुढे असेल, सुरुवातीला असेल आणि पद संपताना जर अक प्रत्याहारातला वर्ण येऊन तिथं तो ऱ्हस्व असेल तर तो ऱ्हस्वच राहतो, त्याचा दीर्घ करू नका. इथं त्यांनी ब्रह्मा अधिक ऋषी ब्रह्मऋषीच कसं फोड केलेली आहे ते बघा, की ब्रह्म अधिक आ अधिक रु अधिक शी, आ हा अक प्रत्याहारातील आहे आणि रु हा ऱ्हस्व रुकार आहे, त्यामुळं ह्रस्वत्व ऋत्यक ह्या सूत्रानुसार ब्रह्म अधिक अ अधिक ऋषी ही आणि त्याचा विकल्पने ब्रह्मा अधिक ऋषी, ब्रह्मा हा अवर्ण आहे आणि ऋषी अच प्रत्याहारातला आहे, त्याला गुणादेश होतो आदगुण प्रमाण, मग त्याचा अर तयार झाला पूर्ण रपर प्रमाण ब्रह्म अधिक अर अधिक शी म्हणून ब्रह्मर्षी. आणि जर अक प्रत्यायातील वर्ण पदांती नसेल तर तो स्वर ऱ्हस्व होत नाही म्हणून आ अधिक रुच्छत म्हणून आर्छत, या ठिकाणी आ पदांती नसल्याने वृद्धी संधी झालेला आहे. बघा तिन्ही एक्झाम्पल वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगितलेले आहेत. ब्रह्मर्षी ब्रह्माधिक ऋषीच ब्रह्मा ऋषी कसं तयार झालं, ब्रह्मर्षी हा गुणादेश प्रमाणे यर होत अर होतो आणि मग उरण रपर प्रमाण ब्रह्म अधिक अर अधिक शिही म्हणून ब्रह्मर्षी तयार झाला आणि त्यानंतर त्यात अक प्रत्याहारातला वर्ण पदांती नाही म्हणून आर्छत हे रूप कसं तयार झालं हे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. आलंय का लक्षात तुम्हाला? बघा आता जी दोन सूत्र बघितली त्यामध्ये त्यांनी विकल्पानं म्हणजे झालं तर होईल पण आणि नाहीतर नाही पण ह्या पद्धतीने ते सांगितलेलं आहे. विकल्प सूत्र आहेत ती, त्यामध्ये ते काय सांगतात की कंडिशन त्यांनी दिलेली आहे आणि ती कंडिशन झाली तरच हे असं होईल. जर त्यांनी कंडिशन दिली नसती आणि जर त्यांनी सांगितलं असतं की हे करा तर ते शक्य होतं का करणं त्या ठिकाणी? नाही. तर त्यांनी पहिल्यांदा आपल्याला कंडिशन सांगितली, काय सांगितली, जर पहिल्या सूत्रात काय सांगितलं की रेफ आणि हकार ह्यापैकी काय तर आलं आणि त्यानंतर जर अच प्रत्याहाराचा वर्ण किंवा बाकीचं काही आलं तर त्याच काय करायचं पहिल्या सूत्रामध्ये आपल्याला द्वित्व करायचे. बरोबर. तर ते लेटर आपल्याला डबल करावं लागेल. मग तिथं यर प्रत्याहारातला बहुतेक यर प्रत्याहारच आहे, तिथं यर प्रत्याहारातला वर्ण तिथं कुठले कुठले वर्ण येतील मग ते तुम्हाला सगळे पाठ पाहिजेत प्रत्याहार. मग ते शब्द फोड करताना तुमच्या लक्षात येते म्हणजे तो शब्द लिहिताना तुमच्या लक्षात येईल की अरे हा हा यर प्रत्याहारातला आहे, मग चला हे ह्या पद्धतीने करून बघता येईल. मग ते तुम्ही केलं, करून बघितल्यानंतर तुमच्या काय लक्षात आलं की हा हा यर प्रत्याहारातला वर्ण आहे म्हणून याचं द्वित्व करता येतं, मग आपण याचं द्वित्व करूया. पाठीमागं पण आपण एका सूत्रामध्ये शुद्ध्युपास्य ह्या उदाहरणासाठीच ह्या एक्झाम्पलसाठी आपण पाहिलं होतं की ध ध दोनदा झालं आणि नंतर मग पहिला ध होता तो त्यांनी सांगितलं सूत्रात की पहिला ध कॅन्सल करा आणि धच्या ठिकाणी ध वापरा, मग ध य पास्य असं काहीतरी रूप आपल्याला मिळालं आणि मग शेवटी येऊन ते शुद्ध्युपास्य हे रूप तयार झालेलं आपल्याला मिळालं होतं. सो त्या पद्धतीनं ह्या सूत्रात सुद्धा विकल्पाने कंडिशनली कंडिशन्स ते देतात पहिल्यांदा. आता क्रिकेटमध्ये बघा की कंडिशन क्रिकेटच सांगतो की आता पाऊस पडलाय आणि पाऊस पडल्यानंतर मग पहिल्या टीमचा खेळून झालेला त्यांच्या अपोजिट आणि त्यावेळी पाऊस चालू होतो आणि मग अपोजिट टीमला
वन डे मध्ये किंवा टेस्ट मध्ये असं असतंय बघा की अपोजिट टीमला मग सांगतात की आता पाऊस पडलाय मग तुम्ही एक काम करा तुमच्यासाठी आम्ही ओव्हर कमी करतो मग 40 ओव्हरच्या ते 30 ओव्हर करा कारण 30 ओव्हर मध्ये तुम्ही म्हणजे 275 plus 280 plus रन्स काढायच्या आणि मग त्यात जर तुम्ही तेवढा काढला तर ते तुम्ही जिंकाल त्यासाठी एक काय बाबा त्यांचं नाव मला नाही आठवत आहे मी जास्त क्रिकेट बघत नाही सो त्यामुळं डकवर्थ लुईस बरोबर मग ते कसं त्यांनी काय कंडिशन दिली की जर हे असं झालं तर असं होईल आणि असं झालं की तुम्ही असं करा मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे मग या सूत्रामध्ये पण आपल्याला काय सांगतं की कंडिशन दिलेल्या आहेत तुम्हाला यर प्रत्यार आहे का बघायचा आहे अच्छा प्रत्यारातला वर्ण येतोय का येतोय मग त्यासाठी त्यांनी काय सांगितलंय की हे सूत्र वापरा मग ते सूत्र वापरल्यानंतर त्याचं कंडिशन दिले सूत्र दिलेले आहेत मग ते आपल्याला सोडवायला काय प्रॉब्लेम येतोय का तर नाही ते द्वित्व करता येते का तर हो येतोय मग त्यानुसार त्यांनी आपल्याला त्या कंडिशन्स मध्ये आपल्याला कशा पद्धतीनं ते वर्ण डबल करायचं आहे जे अक्षर असेल ते जे लेटर असेल ते डबल कसं करायचं किंवा जर ते डबल आलं तर ते ह्रस्व दुसऱ्या सूत्रात आपण आता काय बघितलं की ते ह्रस्वच ठेवायचं का दीर्घ करायचं आहे का त्याचं काहीच करायचं नाहीये की हा आहे असंच राहणार आहे त्याची संधी होतीये का हे सगळं ह्या दोन सूत्रामध्ये काय म्हणतात कंडिशनली जसं लाईक क्रिकेटमध्ये डकवर्थ लुईस असतो सो त्या पद्धतीने ह्यामध्ये पण आपल्याला संस्कृत मधला हे डकवर्थ लुईस आहे त्यांनी कंडिशन दिलेल्या आहेत आणि या कंडिशननुसार सूत्र आपल्याला वापरायचं आहे सो ही दोन सूत्र आहेत त्याची एक्झाम्पल त्यात दिलेली आहेत तुम्ही ते एक्झाम्पल सोडवून बघा आणि मला नाही वाटत मी नाव घेऊन म्हणजे काय ठामपणे नाव घेऊन सांगू शकतो की एवढेच विद्यार्थी अभ्यास करत असतील रेग्युलर किंवा मी सांगितल्यानंतर करत असतील अशा सगळ्या एक 10 ते फक्त 40 पैकी ना माझ्या अंदाजानुसार 10 जण आहेत किती अभ्यास करत असतील मनाप्रमाणे काय बाबा खरंच वाटतंय म्हणून करत असतील किंवा सरांनी सांगितलंय म्हणून करत असतील किंवा 4 चौकात सर आपल्याला काहीतरी बोलतील ह्या लाजेनं किंवा भीतीनं करत असतील एक 10 जण आहेत ते एवढे करतात बाकीच्यांचं मी सांगू शकत नाही आणि त्या 10 जणांची नावं पण मी सांगू शकतोय कोण कोण आहेत ते त्यामुळे जरा रोज प्रॅक्टिस ठेवा रोज उदाहरणं सोडवा एखाद्या वेळेस मला नाही जमलं मी आता कारण माझं तुम्हाला मी सांगितलं होतं माझं एक पाठीमागचं पण माझं पण व्याप भरपूर असतात मग त्या मला नाही जमलं सो आपण एखादं काहीतरी करावं आपण शोधावं नेटवर सगळी माहिती अवेलेबल असते जरा 4 इंस्टाग्रामच्या 4 रील्स कमी बघायच्या त्याच्याऐवजी आपण ते गुगलवर जाऊन सर्च करायचं पुस्तकात कुठलं उदाहरण सापडेल का आपल्याला एवढे सारे पुस्तक आहेत रेफर बुक्स आहेत त्यातलं उदाहरण घेऊन एखादं सोडवायचं ते सोडवून बघितल्यानंतर तुम्ही 100% ठाम आहे तुम्हाला बरोबर आहे तुम्ही मला पाठवा मी चेक करतो मला त्यात वाटलं बाबा काहीतरी चूक वाटते तुम्ही परत सोडवा तर परत सोडवा तुमची प्रॅक्टिस होणार आहे ती पाठांतरावर भर द्या रोज पाठांतर करा हे काय म्हणतात ते केजीच्या स्टुडंट्सना सांगायची काम आहे ती की चमचा उजव्या हातातच पकडायचा पेन उजव्या हातातच पकडायचा असाच पकडायचा असंच लिहायचं हे तुम्हाला सांगणं योग्य नाही त्यामुळे माझ्याकडून ओरडून घेत जाऊ नका आणि जे राहिले पाठांतर त्यांनी उद्याच्या उद्या जर मला पाठ करून दिलं नाही तर सोमवारपासून मी त्यांना लेक्चरला जॉईन करून घेणार नाही तुमच्या 40 जणांची नावं आज मी कॉलेजवरनं मागवतोय त्यात किती जण आज प्रेझेंट आहेत बघणार जे ऍबसेंट आहेत त्या मुलांना मी डायरेक्टली फोन करून विचारणार आहे की काय त्यांचं प्रॉब्लेम आहे 32 आणि 35 जण आहेत फक्त तुमचे कोण मित्र मैत्रिणी अजून कोण नाही आहेत त्यांना सांगा की जॉईन हो म्हणून नाही तर आज संध्याकाळपर्यंत सर फोन करणार आहेत आणि रिझन काय ते सांगायचं आहे त्यांना परत जाऊन मला म्हणायचं नाही सर आम्हाला काय आलं नाही आणि आम्हाला कळलं आलं नाही किंवा आलं नाही म्हणून ठीक आहे सो अजून आहेत 10 मिनिटं आपल्याकडे वृत्ती कोण घेणार असेल तर घ्या नाहीतर मग आपण शब्द विचार शब्द घेऊयात हॅलो हॅलो हा पुढच्या घेतो सर हा सूत्र 124 साधकतम कर्णम वृत्ती क्रिया सिद्धो प्रकृष्टोपकारकम करण संज्ञम स्यात सूत्र 125 कर्तुर करणयोः तृतीया वृत्ती
अनभिहिते कर्तरी करण्याचे तृतीयास्यात रामेन वाणीन हत्ववाली. सूत्र 126 कर्मणा यम अभिप्रैती सह संप्रदानम वृत्ती दानस्य कर्मणा यम अभिप्रैती सह संप्रदान संज्ञाशत. बर पुढे हा अजून कोण घेत आहे? मला परवा सांगितलेले विद्यार्थी त्यातलं फक्त मयूरने घेतलंय. आणि कोण घेतलं? दोघा तिघांनीच फक्त घेतलं, बाकीच्यांनी घेतलंच नाही, पाठ केलेलं नाही येतलं. अपराज तू पण परवा बहुतेक घेतला नव्हतं सूत्र. महेश पाठ झालंय का पुढचं? सांगतो सर उद्या पुढचे. बर सूत्र 123 स्वतंत्र करता क्रियायाम स्वातंत्र्येन विवक्षित अर्थ करता स्यात. सूत्र 124 साधकतम करणं क्रिया सिद्धो प्रकृष्ट पकार कर्म पकार कर प्रकृष्टो पकारकम करणं संज्ञम स्यात. सूत्र 125 कर्तुर करण करणयो तृतीया अनभिहिते कर्तरी करणे चतृतीया स्यात रामेन बाणेन हतो वाली. सूत्र 126 कर्मणा यमभि प्रतिस संप्रदानम दानस्य कर्मणा यम अभिप्रति सह संप्रदान संज्ञा स्यात. पर अजून पुढे हॅलो सर. हा स्वतंत्र करता क्रियायाम स्वातंत्र्येन विविक्षित अर्थ करता स्यात. नंतर साधकतम करणं क्रिया सिद्ध प्रकृष्टोपकारकम करम संज्ञम स्यात. नंतर कर्तुर कर्ण तृतीया अनभिहिते कर्तिरे करण्याचे तृतीया स्यात रामेन बाणेन हतो आली. बर अजून सर सांगू का? हा स्वतंत्र करता वृत्ती क्रियायाम स्वातंत्र्येन विवक्षित अर्थ करता स्यात. साधकतम करणं क्रियासिद्धो प्रकृष्टेपकारकम करणं संज्ञा स्यात. नंतर कर्तुकर्ण योस्तृतीया अनभिहिते कर्तरी करण्याचा तृतीया स्यात. नंतर कर्मणा यमभि प्रेती सह संप्रदानम वृत्तीदानस्य कर्मणा यम अभिप्रेती सह संप्रदान संज्ञा स्यात. बर तर मी ट्राय करू का? हा सूत्र 118 प्रतिपदकार्थ लिंग परिमाण मात्रे प्रथमा वृत्ती नियतोपतिस्थितिका प्रतिपदिकार्थ मात्र शब्दास्य प्रत्येके योग प्रतिपदिकार्थ मात्रे लिंग मात्राधिके परिणाम मात्रे संख्या मात्रे च प्रथमा स्यात. प्रतिपदिकार्थ मात्रे उच्च निच्च कृष्ण श्री ज्ञानम लिंग मात्रे तट तटी तटम परिणाम मात्रे द्रोणो व्रीहि वचन संख्या एक द्वे भवा. बर बघा जरा दुसऱ्या दिवशी त्यानं सूत्र पाठ केले त्याने आज पण 3 महिने झालं पाठ करतोय अजून. वैभव संस्कृत होत का रे तुला शाळेत? नाही हिंदी होत सर. ओके बघा जरा त्याच जरा काहीतरी शिका त्याकडनं. दुसऱ्या दिवशी त्या पोरानं पाठ करून दिलेत काही गंध नसताना आणि आपल्याला 3 महिने झाला अजून आपण सूत्र वृत्तीच पाठ करतोय. वैभव पहिल्या पहिल्या चॅप्टरचे पण पाठ कर वृत्ती. हो सर. रोज एक 5 जरी पाठ कर, रोजच्या रोज पण 5 5 पाठ करत आलास ना तर तुझे एक
आठ दहा दिवसात संपतील सगळे पाठ करून, पण पाठ करण्याबरोबर ते लक्षात पण ठेवत चल. हो सर, ट्राय कर. हा नक्की चालेल. अजून अजून कोण घेतय का? हॅलो, ठीक आहे. साक्षी. हा सर. शांतीपाठ घेत आहे. हा सर, तो कालचा विभक्तीचा श्लोक म्हणते शांतीपाठ म्हणून. हो, एक मिनिट फक्त बघा. मी परवा तुम्हाला लेक्चरच्या वेळेला चार शब्द सांगितले होते, त्या चार शब्दाची फोड फक्त एक मोजून 10 ते 12 जणांनी दिलेली आहे, फार फार तर 15 जणांनी दिलेली आहे. आणि जो विभक्ती ओळखा ह्या श्लोकातली असं म्हणून दिलं होतं, ते फक्त तिघांनी पाठवले. तर साक्षी एक नंबरला आहे, बहुतेक प्रतीक किंवा आनंद या दोघांपैकीतलं कोणतर आहे, तीन जणच आहेत फक्त, मला नाव नाही आठवत आहेत. ह्या तीन जणांनी फक्त दिलेलं आहे, बाकीचे म्हणजे काय त्यांना आलं नाही म्हणून केलेलं नाही कि काय झालंय. बघा तेवढ्यांनीच पाठवलंय, चेक करा एकदा. आणि तुम्हाला यावं म्हणून मी काहीतरी थोडंफार तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतोय. जर तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त येत असेल ज्या विद्यार्थ्यांना, त्यांनी काही लेक्चरला नाही माझं लेक्चर अटेंड केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण बाकीच्यांनी ज्यांना वाटतंय की खरंच आपल्याला यायला पाहिजे, त्यांनी करणं अपेक्षित आहे. नाहीतर मग परत मग तुम्ही म्हणायचं नाही सर चिडले की बोलतात फार म्हणून. त्यामुळं जेवढा वेळ आहे तोपर्यंत अभ्यास करून घेत चला रोजच्या रोज. वृत्ती आज बऱ्यापैकी जणांनी पाठ करून सांगायचा प्रयत्न केला, खूप छान. पण अजून तुमचं पाठांतर चांगलं पाहिजे. स्वर, विसर्ग, अनुस्वार, दीर्घ, ह्रस्व, प्लुत ह्याचं उच्चारण व्यवस्थित करता आलं पाहिजे. जर आता काय म्हणतात, मला जर एखादं सूत्र अडलं तर मग मी माझ्या शिक्षकांना विचारतो, त्यांच्याकडून शिकून घेतो. तसं तुम्हाला जर काढत असेल तुम्ही तुमच्या मित्रांच्यात विचारा, डायरेक्ट मला फोन करायचं भीती वाटत असेल तर. ऋषीला करा, अभिषेकला करा, स्वप्नीलला करा, अप्पाराजला करा. अप्पाराजचं तर संस्कृत होतं, अप्पाराज सांगेल तुम्हाला की उच्चारण कसे करायचे, शब्दांचं काय कर चुकत असेल तर. बहुतेक मोहितचं पण संस्कृत होतं, मोहितला पण तुम्ही विचारू शकताय. जर तुम्हाला अगदी मला फोन करायचं काय हेजिटेशन असेल, टेन्शन असेल, भीती वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांच्यात विचारत घेत चला. आणि ज्यांना वाटतंय की बाबा हा आपल्याला खरंच येतोय, त्यांनी बाकीच्यांना पण मदत करायचा प्रयत्न करा की हा बाबा तुझं चुकतं थोडंफार मी सांगू का. आणि बाकीच्यांनी जर तुमची चूक काढली तर तिथं काय राग म्हणून घ्यायची काय राग म्हणून घेऊ नका, कारण हे तुम्हाला चांगलं यावं म्हणून तुमचेच मित्र तुम्हाला मदत करत आहेत. नाहीतर मग कोण करत नाही, तुम्हाला कसं पाठ करायचं तसं करा. मग माझ्यापर्यंत आलं की ते चुकीचं असेल तर मग मी सगळ्यांसमोरून 40 जणांच्यात मी सांगतो हे चुकलंय तुमचं. मग तसं करण्यापेक्षा तुम्ही तुमचं बघा कसं पाठांतर करता येईल. आणि लवकरात लवकर म्हणजे मोस्टली मंगळवार सोमवारी तर काय लेक्चर नसेल आपलं, मंगळवारच्या लेक्चरला दुसरं प्रकरण संपावं सगळ्या मुलांचं असं माझा अंदाज आहे. बघा म्हणजे कुठंपर्यंत आपण आहोत आणि अजून किती पाठांतराची गरज आहे बघा. जरा लवकर लवकर पाठ करा, शब्द चुकत असतील तर विचारा, 100 वेळा विचारा, मी सांगायची तयारी आहे माझी. पण मोस्टली चुकीचे उच्चार करू नका. ते अनुक्ते कर्मणे द्वितीया स्यात तिथं काहीतरी चुकतंय बघा, मी सांगतो तुम्हाला. आणि
एकम द्वे बहवह च्या ठिकाणी चुकताय, उच्चे ह नीचे ह असं त्याचं उच्चारण होते, तसं नाहीये, उच्चई ही नीचई ही असं आहे. अजून आहेत सम सिली मिस्टेक्स आहेत, पण त्या करेक्ट करणं गरजेचं आहे. जर तसंच पाठ करत बसलात तर ते चुकीचं राहील. सो आपल्या चुका जर होत असतील तर ते विचारून घेऊन आपल्या चुका सुधारायचा प्रयत्न करा. आणि अभ्यास ज्यांचा राहिलेला आहे त्यांनी आज दुपारपर्यंत पाठवायला अशी अपेक्षा आहे. आणि उदाहरणं स्वतः स्वतःचीच मी बघू, म्हणजे आज संध्याकाळपर्यंत वाट बघीन मी 5 वाजेपर्यंत, नाहीतर मग कॉलेजचा जो काय म्हणतात ऑफिशियल जो ग्रुप आहे की नाही त्या ग्रुपवर नावासकट टाकणार की इनरिस्पॉन्सिबल स्टुडंट म्हणून, की ज्यांना वाटत नाही की आपण अभ्यास करावा किंवा काय. म्हणजे फक्त माझ्या लेक्चरलाच तुम्ही आहात का बाकीच्यांच्या लेक्चरला पण तसंच करता हे बघ कळेल, सगळ्यांनाच कळेल, अगदी प्रिन्सिपल पासून डीन पासून सेक्रेटरी पासून सगळ्यांनाच कळेल की मुलं अभ्यास करत नाहीयेत. बघा आता म्हणजे आजच्या लेक्चर पर्यंत आपण 62 सूत्र पाहिलेले आहेत. तुमच्या आदली मधली सूत्र म्हणजे आदलं मधलं सूत्र घेऊ नका, म्हणजे सूत्र डायरेक्ट सूत्र 62 घ्यायचं नाही 63 असं काही करू नका. सूत्र जर सोडवायला घेणार असाल तर पहिल्यापासून घ्या. साधारण पहिली 10 सूत्र बॅरल आहेत, म्हणजे ह्यातनं पुढं त्यातनं पुढं त्यातनं पुढं. सो अशी एक किमान 10 उदाहरणं 10 एक्झाम्पल तुम्ही घेऊन त्या सूत्रानुसार चालू होऊन ती तुम्ही मला संध्याकाळी तुमच्या 34 जण आहेत 34 जणांचं आज 5 वाजेपर्यंत येईल अशी अपेक्षा आहे. उदाहरणं तुमची तुम्ही शोधा, जी तुम्हाला सोपी जातील ती शोधा आणि पाठवा. माझ्या अंदाजाप्रमाणे काल 1 किंवा 2 लेक्चर झाले, मग ज्यावेळी असा फ्री वेळ असतोय की ज्यावेळेला आपल्याला लेक्चर नाही त्यावेळेला आपण हा अभ्यास पूर्ण करावा अशी अपेक्षा आहे आणि ती तुम्ही पूर्ण कराल, ठीक आहे. सो साक्षी शांतीपाठ घ्याल आणि हा शांतीपाठामध्ये कुठल्या विभक्ती आहेत हे तुम्ही मला नंतर ते लिहून पाठवायचं, मी चेक करणार आहे सगळ्यांचं. हा साक्षी मोठ्यानी हो येतोय, मोठ्यानी म्हणा. रामो राजमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेनाभिहता निशाचरचमो, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. ठीक आहे, चालेल. बघा अभ्यास करा आणि लेफ्ट झालं तरी चालेल सगळ्यांनी, आणि संध्याकाळपर्यंत अभ्यास पाठवाल अशी अपेक्षा आहे. ठीक आहे, हॅव अ नाईस डे, काळजी घ्या सगळेजण आपापली.